सर 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 शपथविधीसाठी तुम्ही आलेले आहात, काय सगळी प्रक्रिया? राष्ट्रपती महोदयाचा शपथविधी आहे, सगळेजण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आनंद आहे. एक आदिवासी समाजाची महिला भगिनी आज देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होणार आहेत, हे आमच्या सगळ्यांसाठी आणि देशवासियांसाठी एक आनंदाची अभिमानाची बाब आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून. आता ते राष्ट्रपती महोदय आहेत, त्यामुळे मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण त्यांचं अभिनंदन देखील करतो. सर, पुरामुळे जे नुकसान झालंय तर त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ नसल्यामुळे पंचनामे होते तशी? असं काही नाही आहे. मी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत, जिथं जिथं नुकसान झालेलं आहे तिथं तात्काळ पंचनामे करा. उपमुख्यमंत्री महोदय स्वतः काही भागात फिरले, मी स्वतः काही भागात फिरलेलो आहे, गडचिरोलीसारख्या भागात. त्यामुळे शेतकऱ्यांचं जिकडे जिकडे नुकसान झालेलं आहे त्यांना त्याचा जे काही नुकसान भरपाई मिळणारच आहे, आणि तशा प्रकारचे पंचनामे देखील सुरू आहेत. कुठेही काही त्रुटी नाही आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यामुळे मला त्याच्यावर आता सध्या भाष्य करायचं. सर, मंत्रिमंडळ विस्तार कधी? लवकरच मंत्रिमंडळ विस्तार.